तालुक्यातील नागठाणे येथे दोन वेगवेगळ्या घरफोड्यांची घटना घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागठाणे तालुका पलूस येथे दोन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. त्यामध्ये गणेश उदय पवार यांच्या घरातून 8,000 रुपये किमतीचा मोबाईल, रेस्ट वॉच, गोल्ड पेंडन चोरी झाली. चोरांनी घराच्या पूर्वेचा दरवाजा उघडून रात्री 1:30 सुमारास घरामध्ये प्रवेश केला. यावेळी गणेश पवार व त्यांची आई घरामधील आतील खोलीत झोपले होते. चोरांनी लाकडी कपाटातील साहित्य विस्कटताना आवाजाची चाहूल लागताच गणेश व त्याच्या आईने आरडाओरडा केल्यानंतर चोरट्यांनी शेतामध्ये उसाच्या दिशेने पोबारा केला. त्याच रात्री यशवंत शंकर कोरे यांच्या बंद घरातील कुलूप तोडून घरातील अलमारीमधील 4 तोळे दागिने व 9,000 रोकड असा सुमारे 1,00,000 मुद्देमाल लंपास केला. कोरे यांच्या मुलाचे निधन झाले असल्याने ते परिवारासह गावातील घरात राहत होते. शेतातील घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरातील तिजोरी फोडून दागिने व रोकड पळविले व जाताना नको असलेले साहित्य शेजारील शेतात फेकून दिलेले आढळून आले. सदर घटनेची तक्रार यशवंत शंकर कोरे यांनी भिलवडी पोलिसात दिली असून अधिक तपास भिलवडी पोलीस करत आहेत. मौसम वांकर, 7 स्टार न्यूज, नागठाणे.